लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवम्बई की नेरुल पुलिस ने गैस सिलेंडर चोरी करने वाले एक गिरोह के श्रीराम विश्नोई को गिरफ्तार कर लिया है। विश्नोई से 105 घरेलू गैस सिलेंडर और 3 टेम्पो समेत 10 लाख का माल बरामद किया गया है। परिमंडल 1 के DCP सुरेश मेंगने ने बताया कि पनवेल के तक्का से पकड़े गए श्रीराम विश्नोई पर नेरुल और APMC समेत कुल 4 गुनाह दर्ज हैं। पूछताछ में उसने ऐसी कई वारदातों को अंजाम देने की बात खुद कबूल की है। DCP मेंगने ने कहा कि सिलेंडर चोरी की ऐसी वारदातों की लगातार शिकायतें आ रही थीं। ऐसे में गिरफ्तार विश्नोई का कनेक्शन किसी दूसरे गिरोह से भी हो सकता है। पुलिस इस एंगल से भी जांच कर रही है। यापूर्वी हा एका गैस दुकानामध्ये कामाला होता, गैस डिलिवरीच्या कामामध्ये यांनी काम केलेलं आहे। हा मूळचा राजस्थानचा आहे आणि याला हे सगळ्या डिलिव्हरीचं सिस्टम माहीत आहे आणि त्याचाच त्यांनी गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे गुन्हे केलेले। आपल्या सगळ्या परिसरामध्ये अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत होत्या की सिलेंडरची काही प्रमाणामध्ये चोरी होते आणि गेले 4-5 महिने अशा तक्रारींमध्ये या ठिकाणी वाढ दिसत होती। त्यासाठी एक विशेष पथक नेरूळ इन्स्पेक्टर श्याम शिंदे आणि त्यांची सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलं होतं। बरेच दिवस पाळत ठेवून आणि मेहनत घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी याच्यामधील एक आरोपीला तक्का गाव पनवेल या ठिकाणाहून अटक केलेली आहे। त्याच्याकडे विशेष विचारपूस करता त्यांनी अशा प्रकारचे गॅस सिलेंडरच्या ज्या गाडी आहे, 3-चाकी गाडी जो डिलिव्हरीला जातात, त्या गाडीची चोरी करून ते सिलेंडर त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये झोपडपट्टी एरियामध्ये 3,000 रुपयाला एक अशा पद्धतीनं त्याची विक्री केलेली आहे आणि एकूण नेरूळच्या 4 गुन्ह्यांमध्ये त्यांनी मुद्देमाल चोरल्याची कबुली दिलेली आहे। एकूण 240/21, 121/21, 151/21, 186/21 आणि 111/21 APMC चा एक गुन्हा आहे। तर असे 4 गुन्ह्यांची उकल या ठिकाणी झालेली आहे। नेरूळच्या हद्दीमध्ये टोटल जे 3 गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये एकूण 93 भरलेली सिलेंडर्स, गॅस सिलेंडर्स त्यांनी चोरलेली आहेत। तर APMC हद्दीमधील 22 आणि एकूण 3 टेम्पो हे सगळं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं असून सुमारे 10 लाख रुपयाचा मुद्देमाल नेरूळ पोलिसांनी जप्त केला आहे। यांनी अजून काही सिलेंडर चोरलेले आहेत किंवा याचे कोण साथीदार आहेत याचा पुढील तपास आम्ही करत आहोत। असल में गॅस सिलेंडर चोरी का या भांडाफोड एक्सेल गॅस सर्व्हिस की शिकायत के बाद आया है। एक्सेल ने 3 टेम्पो में लदे 93 गैस सिलेंडर की चोरी की शिकायत नेरुल पुलिस थाने में दर्ज कराई थी। इसके बाद PI श्याम शिंदे ने इसकी जांच शुरू की और विश्नोई की गिरफ्तारी हुई। आइए सुनाते हैं शिकायतकर्ता ने क्या कुछ कहा। एक्सेल गैस सर्विस सानपाड़ा, हमारा सिलेंडर ऑफिस का चोरी हो गया था, 93 सिलेंडर 14.2 kg का। और फिर हमने फिर दूसरा दिन हमको मालूम पड़ा, फिर आकर के नेरुल पुलिस चौकी में कंप्लेन कराया। इसके बाद फिर अपना साहब लोग सब लूट करके सिलेंडर हमारा अपना मिल गया करके, ये सिलेंडर टेम्पो में भरा था उधर से कोई लेकर के गया। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।